नमस्कार, रूपांजलीज कुकिंग मराठीमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भाजणीचे वडे. पारंपरिक पद्धतीने केलेल्या मिक्स धान्यांच्या भाजणीचा वापर करून हे वडे केले जातात. खास करून श्रावण महिन्यात मंगळागौरीच्या दिवशी हे वडे बनवले जातात. अतिशय खमंग आणि रुचकर चवीचे हे वडे बनवण्यासाठी जी भाजणी वापरली जाते ती कशी करायची याचा व्हिडिओ पण मी बनवला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती पण नक्की बघा. तर मग वड्यासाठीचे साहित्य आणि कृती बघूया. एक कप भरून भाजणी घ्यायची आहे. 250 ml कप मी वापरलाय. रोजच्या वापरातली साधारण 1.5 वाटी भाजणी मी घेतली आहे. यानंतर घेणार आहोत 1 टीस्पून लाल तिखट, 1/2 टीस्पून ओवा, 1/2 टीस्पून मीठ आणि 1 टीस्पून तीळ. हे सर्व चवीप्रमाणे घेऊ शकता. फक्त वड्याचं पीठ मळताना तिखट आणि मीठ थोडं जास्त घालायचं आहे, कारण वडा तळल्यावर तिखट मिठाची चव जरा कमी होते. त्यामुळे पीठ मळताना जरा खारट आणि जास्त तिखट बनवायचं आहे. 1 टेबलस्पून तेल घेणार आहोत मोहनाकरता. कडकडीत गरम करून पिठात घालणार आहोत हे तेल. आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे. आता परातीत भाजणी घ्यायची आहे. त्यात घालायचा आहे ओवा, त्यानंतर तीळ घालायचे, मग मीठ घालायचे आणि लाल तिखट. छान मिक्स करून मग गरम तेलाचं मोहन घालायचं. भाजणीला तेल छान चोळून घ्यायचं. आणि आता कोथिंबीर घालायची. पाणी थोडंसं कोमट करायचं आणि पीठ मळायचं. आपल्याला छान वडे थापता येतील असं पीठ मळायचं आहे, म्हणजे खूप सैलही नको आणि जास्त घट्ट पण नाही ठेवायचं, मीडियम ठेवायचं आहे. आता हाताला थोडंसं तेल लावायचं आणि याचे सारख्या आकाराचे गोळे बनवायचे. वडे थापण्याकरता एखाद्या चॉपिंग बोर्ड किंवा ताटावर प्लॅस्टिकचा शीट ठेवायचा आहे. मी हे असं प्लॅस्टिक ठेवलेलं आहे आणि पुन्हा हाताला तेल लावून अशा प्रकारे वडा थापायचा आहे. वडा जरा पातळ थापायचा आणि थापून झाला की मध्ये त्याला एक भोक पाडायचं. याचं कारण म्हणजे हे वडे जर फुगले तर ते गरम असताना छान लागतात, पण गार झाल्यावर जरा चिवट होऊ शकतात, म्हणून ते फुगू नये याकरता भोक पाडायचं. आता गरम तेलात वडे मस्त खरपूस तळून घ्यायचे. अतिशय खुसखुशीत आणि खमंग झालेत वडे. शक्यतो गरमच छान लागतात. 9 वडे झालेत या साहित्यामध्ये. नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. अशाच पारंपरिक आणि नवीन रेसिपीज करता पाहत रहा रूपांजलीज कुकिंग मराठी.